हेलो फ्रेंड्स, आई एम स्वप्निल अग्रवाल, फैकल्टी ऑफ मैथमेटिक्स। आज मी तुम्हाला ब्रिज कोर्स का महत्त्वाचा आहे हे सांगणार आहे। तसेच मैथमेटिक्स साठी ब्रिज कोर्सचा जो सिलेबस आहे तो मी लगेच चालू करणार आहे। त्या अगोदर ब्रिज कोर्स काय आहे आणि तो का गरजेचा आहे हे जाणून घेऊया। ब्रिज कोर्स हा 3 महिन्याचा कोर्स आहे। हा कोर्स रिस्पेक्ट टू सब्जेक्टचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी कंडक्ट केला गेला आहे। स्पेशली 11वी 12वी साठी तुम्ही जे काही शिकणार आहात त्याच्या रिलेटेड सर्व बेसिक कन्सेप्ट इथे बिल्डअप केल्या जातील व आपण दर आठवड्याला त्याची टेस्ट घेतली जाते। त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होतो। आणि आम्ही जे काही तुम्हाला असाइनमेंट दिलेले असतील ते तुम्ही सोडविणे खूप महत्वाचे आहे। त्याचा फायदा तुम्हाला 11वी 12वी मध्ये नक्कीच होणार आहे। तर चला आपण सिलेबसला स्टार्ट करूया। तर चॅप्टरचे नाव आहे कार्टेशियन कोऑर्डिनेट्स सिस्टीम। ओके, तर आपण इंट्रोडक्शन पाहूया। कोऑर्डिनेट्स ऑफ अ पॉइंट आर द रिअल व्हेरिएबल्स असोसिएट इन एन ऑर्डर टू अ पॉइंट टू डिस्क्राइब इट्स लोकेशन इन सम स्पेस। हियर द स्पेस इज द 2D प्लेन। ओके, आपण 8वी 9वी 10वी मध्ये जसं तुम्ही ग्राफ काढला आहे त्याच पद्धतीने हे कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीम असते। ओके, म्हणजेच आपण द टू लाईन्स एक्स ओ एक्स डॅश अँड वाय ओ वाय डॅश डिवाइड द प्लेन इन 4 quadrants एक्स ओ वाय वाय ओ एक्स डॅश ओ वाय डॅश ओ एक्स आर रिस्पेक्टिवली। ओके, म्हणजेच आपण एका प्लेनमध्ये 2 lines डिवाइड केले 4 quadrants मध्ये। ओके, म्हणजे डायग्राम मध्ये आपण पाहिलेलं आहे फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, 3rd quadrant आणि 4th quadrant। ओके, मग आपण फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ओ एक्स आणि ओ वाय एज अ पॉझिटिव्ह। ओके, तसेच आपण ओ एक्स डॅश आणि ओ वाय डॅश एज अ निगेटिव्ह डायरेक्शन। ओके, म्हणजेच फर्स्ट क्वाड्रंट मध्ये एक्स आणि वाय काय असणार आहे पॉझिटिव्ह असणार आहे, सेकंड मध्ये एक्स काय असेल निगेटिव्ह, वाय काय असेल पॉझिटिव्ह। ओके, थर्ड मध्ये दोन्ही निगेटिव्ह आणि 4th मध्ये एक्स काय असेल पॉझिटिव्ह आणि वाय काय असेल निगेटिव्ह। कार्टेशियन कोऑर्डिनेट्स ऑफ अ पॉइंट, दिस इज द मोस्ट पॉप्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम। ओके, ह्याचा वापर खूप महत्वाचा आहे। आपल्याला 11वी 12वी मध्ये याचा वापर खूप ठिकाणी केला जाणार आहे। ओके, जे आपण एक्स ओ एक्स ह्याला आपण काय म्हणणार आहोत एक्स एक्सिस। ओके, आणि वाय डॅश ओ वाय किंवा वाय ओ वाय डॅश ह्याला आपण काय म्हणणार आहे वाय एक्सिस। ओके, एक्सिस ऑफ एक्स म्हणजे काय तेच आता सांगितलं, द लाईन एक्स ओ एक्स डॅश इज कॉल्ड एक्सिस ऑफ एक्स। ओके, आणि एक्सिस ऑफ वाय म्हणजे काय, द लाईन वाय ओ वाय डॅश इज कॉल्ड एक्सिस ऑफ वाय। कोऑर्डिनेट एक्सिस म्हणजे काय, एक्स एक्सिस अँड वाय एक्सिस टुगेदर आर कॉल्ड एक्सिस ऑफ कोऑर्डिनेट ऑर एक्सिस ऑफ रेफरन्स। आपण डायग्राम मध्ये इथेही पाहिलं किंवा इथे पाहिलं तर हे सगळे तुमचे काय असणार आहे कोऑर्डिनेट एक्सिस। ओके, म्हणजे डेफिनेशन काय सांगते, एक्स एक्सिस अँड वाय एक्सिस टुगेदर आर कॉल्ड एक्स एक्सिस ऑफ कोऑर्डिनेट ऑर एक्सिस ऑफ रेफरन्स। आपण डायग्राम मध्ये पाहिलं तर ओएल हा कोणत्या एक्सिसवर आहे, एक्स एक्सिसवर। ओएम हे कसे कोणत्या एक्सिसवर आहे, वाय एक्सिसवर। ओके, मग ओएलचं डिस्टन्स काय असणार आहे एक्स, ठीक आहे, आणि ओएमचं डिस्टन्स काय असेल वाय, ठीक आहे। मग लेट ओएल इक्वल टू एक्स अँड ओएम इक्वल टू वाय विच आर रिस्पेक्टिवली कॉल्ड, म्हणजे एक्सला काय म्हणणार, ओएल इक्वल टू एक्स याला काय म्हणणार एप्सिसा किंवा एक्स कोऑर्डिनेट। ओके, आणि ओएम इक्वल टू काय वाय, वायला काय म्हणणार आपण ऑर्डिनेट किंवा वाय कोऑर्डिनेट। ओके, ठीक आहे, मग तो पॉइंट पी ऑफ एक्स वाय। ओके, आपण पहिल्यांदा घेताना काय घेतो पॉइंट हा एक्स एक्सिसवरचा, नंतर कोणता घेतो आपण वाय एक्सिसवरचा। ओके, ठीक आहे, मग ओएलचं डिस्टन्स काय आपलं एक्स, त्यामुळे पी ऑफ काय असेल एक्स, ओएलचं डिस्टन्स एक्स आणि ओएमचं डिस्टन्स काय आहे वाय, म्हणजे पी ऑफ एक्स वाय। हिअर कॉर्डिनेट ऑफ द ओरिजिन, ओरिजिनचं कॉर्डिनेट काय असणार आहे 0 0। ओके, द वाय कॉर्डिनेट्स ऑफ the y coordinates of every point of x axis is always 0, म्हणजे x axis वर y coordinate always काय असणार आहे 0, तसेच y axis वर x coordinates काय असणार आहे 0।
okay, the x coordinates of every point on y axis is 0. म्हणजे ते सांगायचं आहे मला की y axis वर x coordinates always काय असतो, 0 असतो, आणि त्याच पद्धतीने x axis वर y coordinates always काय असणार आहे, 0 असणार आहे. फॉर एक्झाम्पल ड्रॉ p ऑफ 3 4, ओके. मग आपण x axis काढला, y axis काढला, पॉइंट नाव दिले 1 2 3 4, ओके. y axis वर काय दिले 1 2 3 4, ओके. x coordinates आणि y coordinates दोन्ही काय दिले आपणास, पॉझिटिव्ह दिले. दोन्ही पॉझिटिव्ह असेल तर कोणत्या क्वाड्रंट मध्ये असणार आहे, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असणार आहे, ओके. मग आपल्याला 3 आणि 4 दिलाय, मग एक्स एक्सिसवर 3 लोकेट केला आणि 4 लोकेट केला, जो काही इंटरसेक्ट झाला तो काय असणार आपला पी ऑफ 3 4, हा पॉइंट आपण ड्रॉ केलेला आहे. मग 3 आपला काय असणार आहे, एक्स कॉर्डिनेट्स, आणि 4 काय असेल, वाय कॉर्डिनेट्स. म्हणजेच एक्स कॉर्डिनेट्स किंवा काय म्हणू शकतो आपण, एप्सिसा. वाय कॉर्डिनेट्स किंवा काय म्हणू शकतो आपण, ऑर्डिनेट्स, ओके. आता आपण कार्टेशियन कॉर्डिनेट्स पाहिलेलं आहे, आता आपण पोलर कॉर्डिनेट्स पाहणार आहोत. डायग्राम बघा व्यवस्थित, एक्स एक्सिस काढलेला आहे, वाय एक्सिस काढलेला आहे, ओके. लेट ओ एक्स काय आपण काढलाय, ओ एक्स म्हणजे एक्स एक्सिस एक फिक्स लाईन केलेली आहे, आणि त्या लाईनला आपण इनिशियल लाईन म्हणणार आहोत, ओके. लेट ओ एक्स बी एनी फिक्स्ड लाईन विच इज युजली कॉल्ड द इनिशियल लाईन. हे काय असेल, तुमची इनिशियल लाईन, अँड ओ बी अ फिक्स्ड पॉईंट ऑन इट. ओ काय आपण केला, फिक्स पॉईंट केलेला आहे. इफ डिस्टन्स ऑफ एनी पॉईंट पी, आपण पॉईंट पी घेतलेला आहे, ते डिस्टन्स काय घेतले आपण, आर, ओके. फ्रॉम द ओ इज आर, डिस्टन्स काय घेतला आपण, आर. आणि अँगल, अँगल काय घेतला आपण, एक्स ओ पी काय घेतला, थिटा. देन आर थिटा, म्हणजेच आपण इथं कार्टेशियन कॉर्डिनेट्स मध्ये काय घेतलो, एक्स वाय, पण आपण पाहतोय काय, पोलार कॉर्डिनेट्स मध्ये हे काय असेल, पी ऑफ आर थिटा काय असणार आहेत आपले, पोलार कॉर्डिनेट्स ऑफ अ पॉइंट पी. मग आपणास पोलार कॉर्डिनेट्स फाइंड करायचे, म्हणजेच काय फाइंड करायचं आहे, आर आणि थिटा, ओके, ठीक आहे. मग आपण इथे कार्टेशियन कॉर्डिनेट्सचा वापर करूया, ठीक आहे. इफ एक्स वाय आर द कार्टेशियन कॉर्डिनेट्स ऑफ अ पॉइंट पी, देन बघा डायग्राम मध्ये आपण काय केलेलं आहे, कन्स्ट्रक्ट काय केलं, की डिस्टन्स आपलं काय, ओपी काय, आर, ओके. मग पी पॉइंट वर पी एम हा ड्रॉ केलेला आहे, परपेंडिक्युलर टू काय असेल, ओ एक्स, ओके, तो परपेंडिक्युलर आहे. मग आपण पायथागोरसच्या थेरमचा वापर करूया, आणि आपल्याला माहित आहे की साइन थीटा इक्वल टू काय असेल, कोणासमोरील बाजू आपण कर्ण, ओके. मग त्यानुसार काय असणार आपला, साइन थीटा इक्वल टू काय असणार आहे, वाय अपॉन आर, ओके, वाय अपॉन आर. मग वाय इक्वल टू काय असणार आहे, आर साइन थीटा. तसेच कॉस थीटा काय असणार आहे, कोणा लगतची बाजू अपॉन कर्ण, म्हणजे एक्स अपॉन आर, ठीक आहे. म्हणजे एक्स इक्वल टू काय असणार आहे, आर कॉस थीटा. मग त्यानुसार एक्स इक्वल टू काय आलं, मिळालं आपल्याला आर कॉस थीटा, आणि वाय इक्वल टू काय मिळालं, आर साइन थीटा, ठीक आहे. मग दोन्ही साईडचं आपण काय घेतलं, स्क्वेअर केलं आणि ऍडिंग केलं. एक्सचा स्क्वेअर काय असणार, एक्स स्क्वेअर, आर कॉस थीटा स्क्वेअर काय असणार आहे, आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा, ओके. वायचा स्क्वेअर काय असेल, वाय स्क्वेअर, आर साइन थीटा स्क्वेअर काय असणार आहे, आर स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा. आणि दोघांची काय केली आपण, ऍडिशन, बेरीज केली, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा प्लस आर स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा, ठीक आहे. मग एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू दोन्ही टर्म मधून कॉमन काय निघेल, आर स्क्वेअर, ओके, इंटू ब्रॅकेट मध्ये काय राहील, कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा, ओके. कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा हा ऑलवेज काय असतो, वन असतो. मग देअरफोर आर स्क्वेअर इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, मग देअरफोर आर इक्वल टू काय मिळणार, स्क्वेअर रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. म्हणजेच आपणास आर काय भेटला, अंडर रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. तसेच आपणास आता थीटा फाइंड करून घेऊया, अँड आपल्याला माहित आहे वाय आणि एक्स माहित आहे, ओके. वाय अपॉन एक्स इक्वल टू वायची व्हॅल्यू काय आहे, आर साइन थीटा, आर साइन थीटा अपॉन एक्सची व्हॅल्यू काय आहे, आर कॉस थीटा, ठीक आहे. आर आर कॅन्सल, साइन थीटा अपॉन कॉस थीटा, साइन थीटा अपॉन कॉस थीटा काय असतो, टॅन थीटा असतो, ओके. देअरफोर मग टॅन थीटा दिसतोय, तो टॅन इकडे घेतला काय होणार आहे, टॅन इनव्हर्स होणार आहे, लक्षात ठेवा. मग देअरफोर थीटा इक्वल टू काय असणार, टॅन इनव्हर्स ऑफ वाय अपॉन एक्स, ओके, ठीक आहे. म्हणजे आपणास पोलर कॉर्डिनेट्स काय असतो, आर थिटा, म्हणजे आर काय मिळाला आपणास, अंडरवूड मध्ये एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, आणि थिटा काय मिळाला आपल्याला, टॅन इनव्हर्स ऑफ वाय अपॉन एक्स. लक्षात ठेवा, पोलर कॉर्डिनेट्स आपणास खूप महत्वाचं आहे, आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर मध्ये लागणारच आहे ते, ओके. त्यामुळे लक्षात ठेवा, आपल्याला पोलर कॉर्डिनेट्स काय असतो, आर थिटा, आर इक्वल टू काय असतो, अंडरवूड मध्ये एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर, आणि थिटा इक्वल टू काय असतो, टॅन इनव्हर्स वाय अपॉन एक्स. तर आपण इथे पोलर कॉर्डिनेट्स आणि कार्टेशियन कॉर्डिनेट्स रिलेटेड एक्झाम्पल पाहणार आहोत, ओके. फाइंड पोलर कॉर्डिनेट्स आर थिटा इन विच कार्टेशियन कॉर्डिनेट्स इज 1 1, ओके. म्हणजेच आपणास इथे कार्टेशियन कॉर्डिनेट्स दिले असेल तर फाइंड करायला काय सांगितलंय, पोलर
कॉर्ड्स म्हणजे आर आणि थीटा फाइंड करायला सांगितलं आहे. ओके म्हणजे एक्स आपणास दिलेला काय आहे 1 आणि वाय काय दिलेला आहे 1, तो लिहून घेतला. वी नो दॅट एक्स इक्वल टू काय असतो आर कॉस थीटा अँड वाय इक्वल टू आर साइन थीटा, वेअर आर इक्वल टू फॉर्म्युला आताच पाहिलेला आपण अंडर रूट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ओके म्हणजे आर इक्वल टू एक्स माहिती आपल्याला 1, वाय पण माहिती आहे 1, ओके 1 स्क्वेअर 1 प्लस 1 स्क्वेअर 1 म्हणजे 1 प्लस 1 2 रूट 2 म्हणजे आर काय मिळालं आपल्याला रूट 2 अँड थीटा इक्वल टू माहिती आहे आपल्याला टॅन इनवर्स वाय अपॉन एक्स. ओके म्हणजे थीटा इक्वल टू टॅन इनवर्स 1 अपॉन 1, 1 अपॉन 1 काय असणार आहे 1 म्हणजे टॅन इनवर्स 1. ओके थीटा इक्वल टू टॅन इनवर्स 1, टॅन इनवर्स 1 हा काय असतो पाय बाय 4 म्हणजेच काय असतो 45 डिग्री, म्हणजेच आपल्याला पोलर कॉर्डिनेट्स काय मिळालेला आहे रूट 2 आणि पाय बाय 4 विच इज रिक्वायर्ड आन्सर. आता आपण डिस्टन्स फॉर्म्युला पाहणार आहोत. ओके फर्स्ट डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स इन कार्टेशियन कॉर्डिनेट्स, म्हणजेच दोन पॉईंट दिला असेल तर त्याचं डिस्टन्स फाइंड करायचं आहे. ओके द डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स पी ऑफ एक्स वन वाय वन अँड क्यू ऑफ एक्स टू वाय टू इज गिवन बाय पी क्यू इक्वल टू काय फॉर्म्युला आहे अंडर रूट मध्ये एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर, किंवा एक्स वन मायनस एक्स टू ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय वन मायनस वाय टू ब्रॅकेट स्क्वेअर म्हणलं तरी चालेल, कारण निगेटिव्ह आलं तर त्याचा स्क्वेअर काय असतो ऑलवेज पॉझिटिव्ह, त्यामुळे तुम्ही एक्स वन मायनस एक्स टू म्हणा किंवा एक्स टू मायनस एक्स वन काही फरक पडणार नाही. ओके तसंच आपण सेकंड फॉर्म्युला पाहणार आहोत डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट इन पोलार कॉर्डिनेट्स. पहिला काय बघितलं आपण कार्टेशियन कॉर्डिनेट्स पाहिलेलं आहे, आता पाहणार आहोत तो पोलार कॉर्डिनेट्स. म्हणजे लेट पी अँड क्यू बी टू गिवन पॉइंट्स हुज पोलार कॉर्डिनेट्स आर आर वन थीटा वन अँड आर टू थीटा टू रिस्पेक्टिव्हली, देन पी क्यू इक्वल टू अंडर रूट मध्ये आर वन स्क्वेअर प्लस आर टू स्क्वेअर मायनस टू आर वन आर टू कॉस ऑफ थीटा वन मायनस थीटा टू. ओके फॉर्म्युले लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके कार्टेशियन कॉर्डिनेटसाठी काय अंडर रूट मध्ये एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर, आणि पोलार कॉर्डिनेटसाठी काय आहे अंडर रूट मध्ये आर वन स्क्वेअर प्लस आर टू स्क्वेअर मायनस टू आर वन आर टू कॉस ऑफ थीटा वन मायनस थीटा टू. ओके त्यावरचं एक्झाम्पल आपण पाहूया. फाइंड डिस्टन्स बिटवीन द पॉइंट्स आर पी ऑफ वन टू अँड क्यू ऑफ थ्री वन. ओके म्हणजेच आपल्याला एक्स वन वाय वन आणि एक्स टू वाय टू दिलेला आहे. हियर एक्स वन काय दिलेला आहे 1, वाय वन काय दिलेला आहे 2, तसंच एक्स टू काय दिलेला आहे 3 आणि वाय टू काय दिलेला आहे 1. मग आपणास फॉर्म्युला माहिती आहे हे दिलेले पॉईंट हे काय दिलेले आहे तुम्हाला कार्टेशियन कॉर्डिनेट्स. ओके देअरफोर डिस्टन्स बिटवीन पी ऑफ वन टू अँड क्यू ऑफ थ्री वन इज पी क्यू इक्वल टू अंडर रूट मध्ये एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर. ओके इक्वल टू मग व्हॅल्यूज पुट करून घेऊया अंडर रूट मध्ये 3 मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1 मायनस टू ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू अंडर रूट मध्ये 3 मायनस वन काय असेल 2, 2 चा स्क्वेअर 4 प्लस 1 मायनस टू काय असेल मायनस 1, मायनस 1 चा स्क्वेअर काय असतो पॉझिटिव्ह असतो 1. ओके मायनस 1 चा स्क्वेअर काय असेल 1 म्हणजे 4 प्लस 1 5. ओके म्हणजे पी क्यू इक्वल टू काय मिळालं डिस्टन्स काय मिळालं आपल्याला रूट 5 विच इज रिक्वायर्ड आन्सर. ओके नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॉपर्टीज ऑफ सम ज्योमेट्रिक फिगर तसेच सेक्शन फॉर्म्युला पाहणार आहोत. थँक्यू सो मच.